शहर मध्य मतदारसंघातील अपक्ष उमेदवार महेश कोठे यांनी भव्य पदयात्रा काढून खंबीरपणे लढतीसाठी सज्ज असल्याचा दाखला दिला. शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार महेश कोठे यांनी पूर्व भागातील वातावरण ढवळून टाकलं. भव्य पदयात्रेच्या माध्यमातून त्यांनी रिंगणातील विरोधकांना आपली सज्जता, सक्षमता आणि ताकद दाखवून दिली. अखिल भारतीय संगम महिला आघाडीच्या अध्यक्षा दुष्यंतला वन्नम आणि अखिल भारतीय पद्मशाली संगमचे अध्यक्ष श्रीधर सुंकुलवार यांच्यासह पद्मशाली समाज बांधव कोठे समर्थक मोठ्या संख्येनं या पदयात्रेत सहभागी झाले होते. मनोगत व्यक्त करताना महेश कोठे यांनी पूर्व भागाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी विजयी करण्याचं आवाहन केलं. पद्मशाली संगमचे श्रीधर सुंकुलवार, दुष्यंतला वन्नम यांनी महेश कोठे यांच्या कार्यकर्तृत्वाची, खंबीर नेतृत्वाची प्रशंसा केली. विकासाची जाण असणाऱ्या कर्तबगार नेत्याची या मतदारसंघाला गरज आहे आणि महेश कोठे यांच्या रूपात ते पूर्ण होईल असंही त्यांनी सांगितलं. अखिल भारत पद्मशाली संगम महिला विभाग अध्यक्षांनी महिला, युवक, पुरुष अंदर कल महेश అన్నను గెలిపించాలని చెప్పేసి రిక్వెస్ట్ చేస్తున్నాను. మా మహిళా అధిక సంఖ్యలో గెలిపించాలని రిక్వెస్ట్ చేస్తున్నాను. గ్యాస్ స్టవ్ సింగిడికే మీ ఓటేసి అత్యధిక మెజార్టీతోటి మహేష్ అన్నను గెలిపించాలని మా మహిళా విభాగం హైదరాబాద్ నుండి సోలాపూర్ కి రావడం జరిగింది. మీరందరూ మా నమ్మకాన్ని బొమ్మ చేయకుండా అన్నను గెలిపిస్తారని చెప్పేసి రిక్వెస్ట్ చేస్తున్నాము. మీ అని హైదరాబాద్ మహిళా అధ్యక్ష ఇతర కార్యకర్త యా ఠికాని ఆరేలే. दोन दिवसापासून आम्ही जे पाहतो इथे समाज बांधव म्हणा, इतर तेलुगु बांधव सुद्धा आम्हाला भेटलेले आहेत, मराठा समाजाचे आणि इतर समाजाचे लोक काल आम्हाला भेटलेले आहेत. त्यांनी काल आम्हाला सांगितलेलं आहे की महेश अण्णावर अन्याय झाल्यामुळे आम्हाला सगळं एकत्र द्यावं लागलं. जात पात समाज सगळं विसरून आम्ही एकत्र आलेले आहोत आणि त्यासाठी आम्हाला सुद्धा हैदराबाद न्यावं लागलं की त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून. त्यासाठी आम्ही जे गेल्या दोन दिवसापासून वातावरण बघतो, प्रत्येकाशी जी संपर्क साधला, त्याच्यावर असं दिसून येते की महेश अण्णा कोठे प्रचंड बहुमताने येणाऱ्या 21 तारखेला मतदान करून येणार 24 तारखेला निवडून येतील. दरम्यान महेश कोठे यांच्या प्रचारार्थ मोदी परिसरातील 5 कंदील इथं कॉर्नर सभा घेण्यात आली. मनोगत व्यक्त करताना महेश कोठे यांनी शहर मध्यचा विकास हाच आपला ध्यास असल्याचं सांगितलं. या सभेस नगरसेवक देवेंद्र कोठे, नगरसेवक अमोल शिंदे, सलीम कल्याणी, रतिकांत कमलापुरे, राकेश शेजेराव, मुरली अंकम, तुकाराम म्हस्के, संजय जंगडेकर, मनोज घाटे आदींनी आपले विचार मांडले. जुन्यावेडी घरकुल सारख्या भागाचा नंदनवन केलेलं आहे. रस्ते, ड्रेनेज, लाईट, पाणी, शाळा, पोलीस चौकी, भाजी मंडई या सगळ्या मूलभूत सुविधा महेश अण्णांनी नगरसेवक म्हणून पूर्ण केलेल्या आहेत. हाताला काम देण्याची इच्छा शक्ती जर आपल्या मनामध्ये असेल तर आपण असे काहीतरी निर्माण करून लोकांना रोजगार देऊ शकतो. परंतु शिंदे परिवाराने 40 वर्षात सोलापुरात साधा कारखाना जर सोडा, एखादं कटिंगचं दुकान सुद्धा घातलेलं नाहीये, त्यामुळे अशा माणसांना कायमचं तुम्ही आता घरी बसून मुळासकट यांना उपरून टाका. निश्चित महेशांना ज्यावेळेस आमदार होतील इथल्या तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी ते प्रयत्न करतील. नेतृत्व मिळावं, त्यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरचा विकास व्हावा, हाताला काम मिळेल असं नेतृत्व तुम्ही तयार करा. मी जास्त काय बोलणार नाही. 21 तारखेला सकाळी उठा, त्या शेगडीवर चहा तयार करा आणि चहा पिऊन महेश अण्णांना अतिशय प्रेमाने आशीर्वाद द्या, मतदान करा. या सभेस मोदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरम्यान जनता दल सेक्युलरच्या वतीनं शहर अध्यक्ष नबीलाल जर्दी यांनी महेश कोठे यांच्या पाठीशी उभं राहण्याची ग्वाही दिली.